या भूवरी गगना तुनी आलिस का तू ग मोहिनी या हिर वड़ी वरी चालुनी दव बिंदु कलशात अंगात गा रंग किति मनात गा तरंग किति निश्चल गतु निर्मल गतु कंचन गतु चंचल गतु गोड़ गोड़ गा तू परी नीलंबरा तिल तू परी वासात संगीत भासतु डोल्यात श्रावण हासतु गगना आयुष्यात परफेक्ट काहीच नसतं. सो डोंट लुक फॉर परफेक्ट मॅन इन युअर लाईफ. सी द पॉसिबिलिटीज. मला फक्त एबीसीडीच नाही तर ए फॉर ॲपल आणि बी फॉर पुस्तकातले एबीसीडी पण येते. मला कोणी इंग्रजी अनपढ नका समजू. काय झालं दादा? हे शिजलं की याच्यात डाळ टाकून दे. गॉड किती दूर होतोय. दादा एक जेवण तयार झालंय आणि लवकर खाली ये. आणि हो तुझी डाळ तर खूपच छान झालीये. लवकर खालीये. दादा लवकर ये ना, खूप भूक लागलीये. इतकी ओरडतेस कशाला? हा नवीन प्रकार कधीपासून शिकलेस तू, ओरडून ओरडून बोलवण्याचा? हळू आवाज नाही का देऊ शकत? दादा तुला लक्षात नाहीये की खूप जुनी पद्धत आहे आणि मी रांची मध्ये तुला असंच बोलवत होते ना. बस आता मनुहा, ही चटणी घे ना, खूप छान बनलीये, घे ना. वहिनी, अगं तू अन्नपूर्ण आहेस, तू जेही बनवतेस ना खूप चविष्ट बनवतेस. पण माझा दादा आहे ना, तो डाळ अगदी कमालीची बनवतो. आज त्यानेच तर बनवली आहे. दादा घे ना. Thank you.
मनु हा, ही भाजी घे ना, खूप छान बनली आहे. वहिनी खूप टेस्टी आहे. वहिनी मी हे डाळ ना उद्या खाईन. आता मी फक्त भाजी आणि तू बनवलेली चटणी खाईन. मनोहा तुला माहितीये मी तर माव्याची मिठाई पण बनवलीये. फ्रीज मध्ये ठेवली आहे, नंतर खाऊया. वाव वहिनी, नक्कीच खाऊया. दादा तू डाळ का नाही खातेस? चांगली नाहीये का? तूच तर बनवलीयस. कोण म्हणाल चांगली नाहीये? खूप चांगली बनली आहे, खातो तर. काय झालं दादा, तू पाण्याने स्पोट भरणारेस का? तू तुझं काम कर ना, तू आजीबाई कशाला बनतीयस? अगं वहिनी, तू भाजी इतकी सुंदर बनवली आहेस ना, मी तर पूर्ण संपवली. काही हरकत नाही. दादा तू हे डाळ का खात नाहीयेस? तेवढीच्या तेवढीच उरली आहे, खा ना. तुला सांगितलं ना, तू तुझं काम कर. कोणी सांगितलं नाही खाते? मनोहा, कोणी माणूस फक्त डाळ आणि पाण्याने पोट कसं भरू शकतो? काही नाही, जेवण खूप छान आहे ना. इतकी तिखट मिरची होती, असं वाटतंय जिभेवर आग लागलीये. काजल, काजल, वहिनी तुला अचानक काय झालं? काय नाही, तुला सांगते थांब जरा. हे मी गावाहून जे औषध आणलं होतं ना, तेच आहे ते. हे घे, जाऊन तुझ्या दादाला खाऊ घाल. हे दोन चमचे खातास ना, त्यांच्या पोटाचा आणि जिभेचा तिखटपणा आहे ना, एकदम संपून जाईल. लवकर जा आणि त्यांना दे लवकर, नाही तर माझं मन तिखट होत राहील. जा लवकर. वहिनी,
तू ना खूप स्वीट आहेस आणि तुझी ही लीला आहे ना तीही अपरंपार आहे. दादाला त्रासही देतेस आणि त्याची मजाही घेतेस. मी दादाला त्रास नाही देते, मी फक्त माझं आणि त्यांचं मन रमवते. मला आशा आहे की तक्रारीच्या बहाण्याने का असेना कदाचित त्यांच्या आणि माझ्या नात्यात प्रेमाचे काही क्षण येतील आणि तो क्षण आमच्या आयुष्यात थांबेल. बस हे सगळं सोड आणि जा लवकर. वहिनी मला एकदा गॉड म्हणून दाखव ना. मनोहा वहिनी प्लीज प्लीज वहिनी गॉड जा लवकर जा. पाणी संपलं इकडे. दादा हे मध आहे, दोन चमचे खाऊन घे. हे वहिनीने गावावरून आणलंय. ठेवून घे, मी नंतर घेऊन जाईन. एक मिनिट. जाऊन हे वहिनीला दे तुझ्या आणि सांग की हे मध खाऊन जिभेचा तिखटपणा तर जाईल पण मनाचा नाही. दादा कदाचित तूही वहिनीच्या मनाच्या तिखटपणाला समजू शकला असतास. काय माहित मध खाल्लेही असेल की नाही. ही मनोहा अजून आली का नाही? खाल्लं त्यांनी मध? हो खाल्लं, पण जेव्हा मी सांगितलं की तू हे तुझ्या गावाहून आणलेस तर त्याने खाल्लंच नाही, उलट मलाच सुनवलं. वहिनी त्याची जीभ आणि पोटच तिखट नाहीये तर त्याचं मनही तिखट आहे. मला माहितीये ज्याप्रमाणे हे मध खाऊन त्यांच्या पोटाचा आणि जिभेचा तिखटपणा जाईल ना तसाच मी त्यांच्या मनातही मध मिसळेल तर त्यांच्या मनाचा जो तिखटपणा आहे ना गोडव्यात बदलेल. बघच. वहिनी तुझा जो हा सुपर कॉन्फिडन्स आहे ना माहित नाही काय करणार आहे. माझा विश्वास जे करणार आहे ना त्याची अपेक्षा आपण सगळे करतोय तुझ्या दादाला सोडून. हे सगळं जे होताना तुला पाहायचंय त्यासाठी तुला सॅवीला आवरावं लागेल वहिनी, आणि ती सरळ मुलगी नाहीये. या सगळ्या आलतू फालतू गोष्टींचा विचार करून ना स्वतःचं मन खराब करू नकोस. अगं जर तुझे दादाच बदलतील तर सॅवी काय करेल? सॅवी तुझ्या दादावर कितीही प्रेम करेनात पण तिला काहीच मिळणार नाहीये. ती वाळवंटाकडे धावतीये जिथे पाणी असल्याचा भ्रम आहे, समजलीस? आणि मला तिच्याशी काहीच नाराजी नाहीये, उलट सहानुभूतीये. म्हणून तू सॅवीची काळजी मुळीच करू नकोस. आता तर तू बस तयार राहा अनुदामिनी लीलेच्या पुढच्या अध्यायात माझी मदत करायला. कडक कॉफीच प्यायला हवी,
कारण मला असं वाटतं की माझा स्वभावही कडक व्हावा. काय बकवास कॉफी बनवली तुम्ही? कॉफी खूपच छान बनवलीस तू. गॉड गॉड. आधी नीटपणे ए बी सी डी हे बोलाल तर शिका. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस डब्ल्यू एक्स वाय झेड. गॉड किती दूर होतोय. लाल मिरची आणि ही दिसायला जितकी लाल आहे ना, खाल्ल्यानंतर खाणाराही असाच लाल होतो. हे सिद्धी राजा, मला माहिती नाही की मी जे करते ते किती बरोबर आहे, पण मला हे माहिती आहे की लहान मोठ्या तक्रारींनी कदाचित मला प्रेमाची नवीन वाट दिसेल. खरं तर हे आहे की सिद्धिराजा, मलाही त्यांना अशा प्रकारे थोडा त्रास द्यायला मजा येते. हे सिद्धिराजा, तुम्ही माझी फक्त साथ द्या की मी त्यांचे मन न दुखवता त्यांना असाच त्रास देत राहीन, त्यांच्या मनाला गुदगुल्या करून कदाचित तक्रारीचा हास पाहणा त्यांना माझ्यावर प्रेम करायला शिकवे. मला माहिती अनुदामिनी, हे सगळं तू जाणून बुजून करतेस. मैं
मॅडम हे घ्या, मी फुलं घेऊन आलोय, एकदम ताजी आहेत, सुगंधही खूप छान येतोय, पूर्ण घर सुगंधित होऊन जाईल. मॅडम काही अजून काम असेल तर सांगा. ते काय की साहेबांना ऑफिसला जायचंय ना, तर ऑफिसला जाण्या अगोदर तुमची सगळी कामं करून टाकीन. आज साहेबांना ऑफिसला जायचंय? होय मॅडम, काल रात्री तर फोन केला होता 10 वाजता ये म्हणून. अच्छा, मग ठीक आहे ना, तुम्ही तयार होऊन या. होय मी चलतो. बहिणी हे काय आणि इतकी सारी फुलं? आज सोमवार आहे ना, म्हणून मला असं वाटतंय की सगळं घर सजवून टाकावं. आणि आजपासून अनुदामिनी लीलेचा दुसरा अध्यायही सुरू करायचा आहे. कॉफी पिणारेस? खूप छान बनली आहे. नको दादा, आणि मला माहिती आहे की कॉफी खूप चांगली बनली आहे. तुला कसं माहिती कॉफी चांगली बनली आहे? दादा तू जे दूध वापरलेस ना, ते बहिणीच्या सोमवारच्या उपवासासाठी होतं. मला द्यायची काय गरज होती? मी तर प्रसाद समजून दिलं होतं, जर नसतं दिलं तर दुसरं काहीतरी दिलं असतं. सोमवारचा प्रसाद म्हणून.